गेल्या कित्येक वर्षांपासून धनगर समाजाचे प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्द्यासह मेंढापाळ्यांच्या विकासाची अंमलबजावणी अजूनही झाली नाही. यासह अनेक मागण्या सोडण्याकरता धनगर समाज एकत्र यावा यासाठी 3 जूनला अमरावती येथे भव्य विभागीय धनगर कार्यकर्ता परिषदेचे आयोजन करण्यात आले. शहरातील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनमध्ये हा कार्यक्रम होत असून या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या सेवा दल राष्ट्रीय अध्यक्ष लालाजी देसाई, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यासह अनेक दिग्गज नेते या परिषदेला उपस्थित राहणार असल्याची माहिती धनगर समाजाचे नेते व काँग्रेसचे प्रवक्ता ऍडव्होकेट दिलीप एडतकर यांनी दिली आहे. धनगर कार्यकर्ता परिषद आपण घेत आहोत. ही धनगर परिषद विभागीय स्तरावर आहे. अमरावती विभागातील 5 जिल्ह्यातील धनगर कार्यकर्ते या परिषदेत सामील होणार आहेत. या धनगर जी येत आहेत, त्याचप्रमाणे गुजरातचे धनगर समाजाचे नेते आणि राष्ट्रीय सेवा दलाचे अध्यक्ष माननीय लालजीभाई देसाई हे येत आहेत. याशिवाय महाराष्ट्र प्रदेश यशोमतीबाई ठाकूर, आपले माजी पालकमंत्री माननीय सुनीलभाऊ देशमुख, माननीय पवार, ही मंडळी या धनगर परिषदेस उपस्थित राहणार असून मेंढपाळांच्या चराई, मेंढपाळांच्या मेंढऱ्यांच्या चराईसह त्यांचे इतर प्रश्न, त्याच प्रश्न सोडवण्यात संबंधित साकडे घालणे, याशिवाय धनगर समाजाच्या राजकीय न्यायाची अपेक्षा करणे, हे सर्व मुद्दे तिथे चर्चेले जाणार आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम हा या पत्र परिषदेला जी माहिती देणे आहे, पत्रिका आपल्याला आम्ही दिलेली आहे. याशिवाय या पत्रकार परिषदेचा दुसरा उद्देश नाही, केवळ आणि केवळ धनगरांचं संघटन आणि धनगरांचे प्रश्न सरकार दरबारी मांडणे हा एक उद्देश समोर ठेवून ही धनगर कार्यकर्ता परिषद होत आहे. आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.